महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपर घेऊन ईव्हीएमबद्दलच्या शंका कुशंका संपाव्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ईव्हीएम बाबतीतचं मत हे इतर पक्षांचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभानिहाय बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वीच पवारांनी बैठक घेऊन अशी मागणी केली आहे की एवढे एकतर्फी निकाल लागले याच्यामध्ये निश्चितपणे ईव्हीएमचा काहीतरी गडबड आहे. कारण जगामध्ये जे ताकदीचे देश आहेत, अमेरिका असतील, अनेक देशांची नावं घेता येतील, त्या देशामध्ये निवडणुका मशीनद्वारे होत नाहीत, तिथं बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका होतात. तर म्हणून काही राजकीय पक्षांनी अशी मागणी केली की किमान लोकांच्या मनातला समज गैरसमज दूर करण्याच्या करता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तरी बॅलेट पेपरच्या द्वारे त्या ठिकाणी घ्याव्यात. म्हणजे ज्यांच्या कुणाच्या मनात शंका कुशंका येते ते दूर होईल आणि लोकांच्यात पण एक मेसेज जाईल की आपण दिलेलं मत हे बरोबर त्या ठिकाणी कुणाला गेलंय. तिथं तर शिक्का मारल्यावर बदलण्याचा प्रश्न येत नाही. आता ही सगळी वक्तव्य व्हायला लागल्यामुळं त्याच्यामध्ये चिप बदलली जाते, त्याच्यामध्ये रिमोटनी काही केलं जातं असं बरंच सांगितलं झाल्यामुळं अनेकांच्या मनामध्ये पाल चुकचुकायला लागलेली आहे आणि त्यांनाही वाटायला लागलेले की खरंच काही असं होतंय का काय असं झालेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यात एक लोकांचा गैरसमज 100% दूर करण्याच्या करता एका राज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही. शिवसेनेने पीक विमा संदर्भात मोर्चा काढून जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलंय. सत्यत आहात तर मग मोर्चा काढण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून पीक विमा द्यायला हवा होता. मोर्चाकडून काय केलं तर सरकारला 15 दिवसांची मुदत दिली. मग ही मुदत तर पत्रकार परिषद घेऊनही दिली असती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या मंत्र्यांना दातखीळ बसते आणि बाहेर मोर्चा काढून हे जनतेला मूर्ख बनवल्याचं मत सुद्धा अजित पवारांनी यावेळी व्यक्त केलंय. चाललाय काल ढोंगेपाणाचं तर कळच चाललाय. त्यांचं सरकार केंद्रात राज्यात, त्यांचे मंत्री केंद्रात राज्यात आणि यांच्यातलाच एक मित्रपक्ष काल मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला एरियात मोर्चा काढतोय पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. अरे मोर्चा काय काढता? तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा, सांगा हे आत्ता ताबडतोब पैसे द्या. मोर्चा काढला आणि सांगितलं 15 दिवसाची मुदत. मग ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण सांगता आली असते आज 15 दिवसाची मुदत देतो. त्याला अशा पद्धतीनं दाखवण्याचं कारण काय होतं? हे निव्वळ दुटप्पी राजकारण आहे. त्यांना मिळालेल्या सत्तेचा वापर लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करता येत नाही. मोर्चा काढायच्या ऐवजी त्यांच्या मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना सांगायला पाहिजे होतं की या सगळ्या विमा कंपन्यांना बोलवा आणि त्यांना आपण जाब विचारू कधी पैसे देणार आहे. तिथं गप्प बसतात मूळ, त्याच्यामध्ये काही बोलत नाही. तिथं त्यांची दातखीळ का बसते आणि इकडं बाहेर मात्र लोकांना काहीतरी आम्ही शेतकऱ्यांच्या करता करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची हिंमत होती तर त्यांनी विधानसभेवर अधिवेशन चालू असताना मोर्चा काढायचा होता, पण तो त्यांनी काढला नाही. तिथं मात्र सत्तेत एकत्र बसायचं आणि त्या कंपन्यांना वेटीस धरायचं आणि लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा अशा प्रयत्न सध्या चाललेला आहे. एकामागोमाग इमारती सुरक्षा पडतायत, माणसं मरतायत. तिवरे धरण फुटलं आणि खेकड्याने धरण फुटलं म्हणून खुशाल मोकळे झाले. हे धरण किती मोठं आणि खेकड्याचा जीव केवढा. आता त्या डोंगराची इमारत ही खेकड्याने पडली म्हणून सांगा असं म्हणत राज्य सरकारची अजित पवारांनी खिल्ली उडवली आहे आणि याबाबतीत कठोर निर्णय घेण्याची मागणी सुद्धा केली आहे. मधी डोंगरी भागात त्या मुंबईमध्ये तर सारख्या बिल्डिंग पडतायत, माणसं अक्षरशः बिचारी मरतायत, तरी देखील काही कठोर निर्णय हे घेत नाहीयेत. मध्ये एक तिवऱ्याचं धरण फुटलं, खुशाल सांगितलं खेकड्यांनी धरण फोडलं. आता खेकड्याचा जीव केवढा, धरण केवढं, किती खोटं बोलाल. आता ती डोंगरी परिसरातली इमारत पण खेकड्यांनीच पाडली का काय असा प्रश्न विचारायची वेळ लोकांच्यावर त्या ठिकाणी आलेली आहे. माणसं 14-14 जात आहेत, मुलं जात आहेत, महिला जात आहेत आणि मग कुणी म्हणायचं ते गृहनिर्माणकडं म्हाडाची इमारत, कुणी म्हणायचं कॉर्पोरेशनची जबाबदारी. एकमेकावर कशाला टोलवाटोलवी करता? दोघंही सरकारमध्ये आहात, काय करायचं ते करा, पण लोकांचे जीव तरी वाचवा. लोकांचे प्राण महत्वाचे आहेत.